नमस्कार. शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्याची आपण पूर्वी एक मुलाखत घेतली होती जे गोबीची होती. प्रत्येक वेळेस आपण त्यांच्या शेतामध्ये आहोत आणि टोमॅटोचं यशस्वी व्यवस्थापन कसं करावं हे त्यांच्याकडून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. मुलाखतीदरम्यान त्यांच्याकडून हे ऐकायला आपल्याला मिळालं की एका हंगामामध्ये त्यांनी 65 ते 70 लाख रुपयाचं टोमॅटो काढलेलं आहे. आता शेवटी भाजीपाल्यामध्ये चढ उतार असतो. कधी चढ असेल तर लाखो रुपये होतात, कधी उतार असेल तर तितका पैसा होत नाही, कधी कधी नुकसानसुद्धा होतं. परंतु सातत्य असेल तर भाजीपाल्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उत्पादन आपल्याला काढता येतं, मुबलक पैसा कमवता येतो. बाकी यांचं व्यवस्थापन कसं आहे त्याची चर्चा करत असताना, त्याची मुलाखत आपण ऐकत असताना आपल्या लक्षामध्ये येईल की हा शेतकरी किती प्रगल्भ आहे, ॲक्टिव्ह आहे आणि त्याच्या कामामध्ये जे शेती संदर्भामध्ये समर्पण आहे ते किती आहे हे आपल्याला हे सर्व व्हिडिओ पाहत असताना लक्षामध्ये बसेल. व्हिडिओ शेवट पण पहा, कारण तुमच्या निश्चितपणे तुम्हाला प्रेरणा देऊ शकेल असा व्हिडिओ आहे. आणि पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे की आपण चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घेऊ, कारण ते मस्ट आहे. सबस्क्राईब केल्यामुळं तुमची आमची भेट नेहमी होत राहील आणि योग्य अशी शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचेल. तर चला प्रत्यक्ष प्रथम नाव सांगा तुमचं. अजय कुमार व्यंकटराव सपाटी, राहणार चांडेश्वर, तालुका जिल्हा लातूर, महाराष्ट्र. बरं, आता आपण थांबलो ते कुठलं पीक? आपण थांबलं हे टोमॅटोचं पीक आहे. ते पूर्ण किती क्षेत्र आहे टोमॅटोचं? टोमॅटोचं जवळपास 4 एकर क्षेत्र आहे माझं. आता टप्प्याटप्प्याने वेगवेगळे प्लॉट आहेत, आता 4 एकरचं आहे आपलं. हां, आता आपण थांबलो ते किती? हे थांबलं हे 2 एकरच्या आसपास प्लॉट. हां, आता हे वय काय असेल अंदाजे? याचं वय आहे जवळपास 60 ते 65 दिवस वयले. बाकीचे प्लॉट कसे किती दिवसाचे? ते बाकीचं एक प्लॉट संपत आला आहे आणि एक प्लॉट आता थोडासा लेटमध्ये आहे. हे संपत आला की ते चालू होणार. टप्प्याटप्प्याने चालू राहतं. टप्प्याटप्प्याने बरं, ह्या लागवडी संदर्भामध्ये प्रश्न उत्तर करण्यापेक्षा थोडं स्टेप बाय स्टेप तुमची तुम्ही सविस्तर माहिती सांगा जी शेतकऱ्यांना फायदा ठरेल. हे इंडम म्हणून ओळखली जाणारी ऑक्टोबरसाठी चालणारी अलंकार व्हरायटी आहे. हां, अलंकार व्हरायटी आहे. लवकरमध्ये आपण अलंकार लावतो, लेटमध्ये विरांग लावतो. ही अलंकार व्हरायटी आहे, क्लॉज कंपनीची. ही व्हरायटी खूप छान आहे, शेतकऱ्याच्या फायद्याची व्हरायटी आहे. हिला निघण्यासाठी जवळपास 80 ते 90 दिवसाचा कालावधी लागतो हार्वेस्टिंगला येण्यासाठी. क्लायमेटवर 8-10 दिवस मागं पुढे होतं. ह्याला सुरुवातीला आपण भोत तयार करून घेतली, त्याच्यानंतर बेसल डोस दिला, परत मल्चिंग आतरून घेतली, होल पाडून परत प्लांटेशन करून घेतलं आहे त्याचं. प्लांटेशन करून घेतले की त्यानंतर 2-3 ड्रेचिंग वगैरे केल्या, खताच्या, ह्युमिकच्या, परत तुमच्या कीटकनाशकाच्या वेगळ्या वेगळ्या ड्रेचिंग केल्या. त्यानंतर जवळपास 40 दिवसाला प्लॉट हा बांधणीला आला. बांधणीला आल्यानंतर बांधणी करून घेतली, याला वेळोवेळी सुरुवातीपासून ड्रेचिंग घेतल्या. सुरुवातीला त्या त्या स्टेजनुसार 12-61 खत सुरुवातीला वापरला, त्यानंतर 13-43, त्यानंतर 0-52 स्टेज चालू आहे, त्या त्या एज प्रमाणे त्याला वापरत आहोत. परत मायक्रोन्युट्रंटचे वरले स्प्रे पण देत आहोत खालून आणि वरून खतं चालू आहेत. पाण्याचं वगैरे नियोजन आहे. यामध्ये येणारे प्रामुख्याने रोग म्हणले तर ऑक्टोबरच्या प्लॉटला थोडासा रूट रॉट यायला बघते, खाली करकंड आल्यासारखं दव पडलं की त्यावेळी थोडा स्त्राजेचं ड्रेचिंग करणं गरजेचं आहे, थोडी माती भरणं वगैरे. त्याच्यानंतर ह्याला ह्युमिड वातावरण झाले की रेड माईट येण्याची शक्यता असते, त्याचं पण नियोजन करता यायला पाहिजे. रेड माईट आधीच प्रिव्हेंटिव्हमध्ये पाणी कमी पडायला नको. आणि न्यूट्रिशन जर वेळोवेळी असेल तर खूप छान माल निघतो. एकरी मी 2000 ते 2200 क्रेटपर्यंत माल काढलाय पूर्वीच्या सीझनमध्ये. मी जवळपास 12 वर्षापासून करतोय. माझ्याकडे 10-12 एकर टोमॅटो असतो. थोडस गेल्या वर्षापासून मक्की म्हणून एक पंक्चरची मक्की आली आहे, त्रास दिले थोडस म्हणून थोडस कमी केले प्लॉट टप्प्याटप्प्याने केलेले आहेत. पण खूप छान माल निघतो, शेतकऱ्याच्या फायद्याची व्हरायटी आहे. बर, आता हे याची विक्री करण्यासाठी तुम्हाला मार्केट कुठलं आहे? विक्री करण्यासाठी हा मोस्टली माल मुंबईला चालतो. मुंबई, बेंगलोर वगैरे चालतो. मग हा माल मुंबईचे माझ्याकडे व्यापारी येतात. जवळपास 10-12 एकर टोमॅटो असल्यामुळं मी दररोज 300-400 क्रेट माल तुटते माझ्याकडे 30 किलोची मुंबई झाली. त्याच्यामुळे व्यापारी येऊन इथंच पडून राहतो. दररोज एक गाडी माल निघतो, 150 क्रेट बॅलन्स राहतात, त्यानंच उचलते माल कंटिन्यू रेट करून. दररोज जे निघालेला माल मुंबईचे रेट निघालेत त्याचा ट्रान्सपोर्टिंग त्याला 10-20 रुपये मिळतील अशा अपेक्षेनं रेट कन्फर्म करून एकमेकाच्या सल्ल्यानं रेट काढून दररोजच्या दररोज माल उचलतो जाग्यावरून. मी फक्त तोडून ढिगारा सावलीला मारतो, तेच त्यांना क्रेट आहे त्याची, गाडी आहे त्याची, हा माल आहे त्याचे ग्रेडिंग करून पेपर मार्किंग करून उचलून घेऊन जातो. 2 दिवसात पैसे देतो, ते काय अडचणीचं नाही. खूप वर्षापासून असल्यामुळे विश्वासाचे लोक झाले. हा, आता याचं तुम्ही 10-12 वर्षापासून करताय सांगताय,
त्याचं मॅक्झिमम उत्पादन तुम्हाला एकरी असं काय भेटलं की एकरी म्हणा त्यावेळेला किंवा हायेस्ट माझं एवढं उत्पादन झालं तर त्यावेळेला एवढं माझं टोमॅटो होतं. हायेस्ट उत्पादन माझ्याकडं जवळपास पाकिस्तान बॉर्डर चालू असताना 4 वर्षापूर्वी 4 एकरचा प्लॉट चालू होता. त्यावेळेस जवळपास 2022 क्रेट माल निघाला आणि 1,012 रुपयाची मोस्टली पोझिशन होती. मला थोडीशी कमी झाली 800-700 खूप चांगल्या एवरेज झाली. त्यावेळेस भरपूर पैसे जवळपास 2,000 क्रेट आणि ऍव्हरेजमध्ये 800-900 रेट म्हणले तर खूप पैसे झाले एकरी सुद्धा. तरी अंदाजा आकडा सांगता येईल का आपल्याला? 2,000 क्रेटच्या 800 रुपयांना मला तर 8-16 लाख 20 लाखापर्यंत पैसे झाले. म्हणजे एकरी 4 लाखाच्या हिशोबानं कमीत कमी मिनिमम 4 ते 5 ह्या रेंजमध्ये 16 ते 20 लाखाचा त्यावेळेला हायस्ट तुम्ही उत्पादन काढलं. 2,000 क्रेट जर म्हणले आपण एकरी म्हणताय का? एकरी 2,000 अलंकार व्हरायटीला निघतात. 2,000 प्लस निघतात. 2,000 ऍव्हरेज मध्ये क्रेट धरले आणि जवळपास त्यावेळेस गेलेला रेट होता. हो त्याच्या वेळा 1,200-1,800 ऍव्हरेजने मी म्हणतो 8-16 लाख रुपये एकरी झाली मला एकरी. आणि त्यावेळेला 4 एकर होतं ना? 4 एकरचा प्लॉट होता. मग दिसत आसपास 65-70 लाख रुपये झाले पैसे झाले खर्च आहेत असा त्याचा असेल. मग ते त्यावेळेला ज्यावेळा तितका म्हणजे पट्टी वगैरे तुम्हाला मिळाली त्याला खर्च जर काढायचा म्हटला तर एकरी 16 लाख रुपये तुम्हाला भेटले. जनरली खर्च एकरी 1.5 लाखाच्या आसपास एकरी खर्च येतो. तुमचा माल काही असो रनिंग त्याच्या सोबत जाणारा खर्च, बाकी तुमचं ड्रीप म्हणा काठी म्हणा तार म्हणा हा भांडवली खर्च आहे. तसा खर्च सुरुवातीला नवीन प्लॉट तयार करायचं म्हणलं तर 4-3.5 ते 3 लाखापर्यंत चाललाय आताच्या पहिला सुरुवातीला काट्या तार्या वगैरे. आता सुरुवातीला तुम्हाला उभा करण्यासाठी हे जे अगदी तुम्ही नवीन लावताय समजा तर काय काय लागतं पहिल्या सुरुवातीला? पाण्याचं स्त्रोत खात्रीचं लागतंय. मी सुरुवातीला माझ्याकडे भांडवल नव्हतं, 2 एकर केला कसं तर करून. मग 2 एकरचे खूप चांगले पैसे झाले. त्याच्यानंतर मग त्याच पैशावर 4 एकर केला. मग त्याचे बी चांगले पैसे झाले. परत आणखीन 6 एकर लावायचं ठरवलं. त्याच्यानंतर इतर सुविधा वाढवावं लागल्या मला. एक बोरवेल होतं 2 घ्यावे लागले. 2 होते 3 घ्यावे लागले. परत मला आणखीन 10 एकर लावा वाटलं. 3 होते 4 बोरवेल केले. परत लाईट त्रास दिली, रात्रीचा टायमिंग येणं गेला म्हणून परत त्याच्यानंतर शेततळे केलं. लाईटीचे प्रॉब्लेम, लाईटी चालना गेल्या, प्लॉट वाढायले म्हणून परत मी 2 सोलार पण योजनेमधून मला मिळाले. त्याच्यामुळे अडीअडचणीला सगळे बोरवेल शेततळ्यामध्ये पडून सोलारनं पाणी उचलून अडचणीला मदत बी होते. त्याच्यावर चाललं. त्याच्यामुळे भांडवल बी तिकडे वापरण्यात आलं असं मी ते डेव्हलप केलं त्याच्यासाठी. येस येस. आता टोमॅटोसाठी जे तुम्ही हे असं काट्या दिसतात, तारा वगैरे दिसतात, ह्या सर्व गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पहिल्या वर्षी करावं लागेल, वारंवार लागत नाही, तर पहिल्या वर्षी ह्या गोष्टींचा किती खर्च आहे करी अंदाजे? एकरी जवळपास 25 रुपयाला काठी पडते. आम्ही सोलापूरून काठी घेतो चांगली मिळते म्हणून, सॉरी कोल्हापूरून. कोल्हापूरून 10 टायरी 12 टायरी गाडी भरून आणतो. तिथं जवळपास 1 भाला 70-80 रुपयाला मिळते. त्याच्यामध्ये 7 फुटाच्या 2 काट्या चांगले आणि 1 सबस्टँडर्ड मिळते. तिथूनच मागवतो. म्हणजे ऍव्हरेजमध्ये 25 रुपयाला काठी बसते आणि एकरी 1500 आसपास काठ्या बसतात. रफ बसवण्यावर 100-200 कमी जास्त होतात. आणि ह्याला वापरली जाणारी तार ही टाटाची आहे. सगळ्यात महागडी असते पण गंजत नाही वगैरे, लॉंग लाईफ चालते म्हणून तेच वापरतो. हे तारेचा का खर्च असतो? तारेचा खर्च आजच्या तारखेला जवळपास 115 रुपये किलो आहे. पण त्याच्यामध्ये अंतर पण खूप छान निघते. जवळपास 225 फूट निघते 1 किलोमध्ये. सरासरी एकरला किती लागते? एकरी जवळपास तुम्ही सरी घेण्यावर डिपेंड आहे. 7 फुटाची सरी घेते, कोण 5ची घेते त्याच्यावर डिपेंड आहे. बरं, तरी मग अंदाज सांगायचं म्हणलं तर 7 म्हणा किंवा 5 रुपये खर्च येईल समजा. कोणता सगळाच का? नाही, फक्त तारेचा. समजा तारेचा 10,000 रुपये आणि काठीचा अंदाजे? काठी 25 रुपयाला 1 काठी म्हणलं तर 1500 काठी येतात. 40,000 रुपये ते. हा, म्हणजे 50-1,000 रुपये. हा, एक 50 सुतळी वगैरे ते सगळ्या गोष्टी ही दरवर्षी लागेल. सुतळी वगैरे दरवर्षी लागेल ना? फक्त बेसिकली स्ट्रक्चर तुमचं काठी तार. तर टोमॅटोमध्ये आता तुम्ही ही अंकुर घेतलेली आहे? नाही, हे बिरा अलंकार आहे. अलंकार आहे. तर टोमॅटोमध्ये ही अलंकारिक झाली, पण आणखीन जर काही वेगळ्या व्हरायटी घ्यायचं म्हणल्या तर चांगल्या कुठल्या आहेत आणखीन? त्याच्यानंतर कसं आहे, त्या त्या मोसमावर डिपेंड असते. अलंकार व्हरायटी खूप छान आहे, खूप छान माल देते, चांगला आहे. पण फेब्रुवारीच्या नंतर जसं टेम्परेचर वाढेल त्यावेळेस व्यापाऱ्याचं थोडंसं पाठीमागं घेतात, त्याला माल लूज पडायला लांबच्या मंडळी अडचणी ही फेब्रुवारी एंडच्या नंतर. पण आपण प्लांटेशनच 15 सप्टेंबरच्या आसपास केल्यामुळं फेब्रुवारी एंड पर्यंत आपला माल संपत येतो. आणि आता जे लेट लावून चालू करतो, यावेळेस सेमिनाची विरांग म्हणून व्हरायटी, विरांग व्हरायटी पण डिमांड करायला व्यापारी. मग थोडंसं पातळ लावावं लागतंय. माल थोडा कमी साईज मध्ये निघतो, माल थोडा गच्च असतो, व्यापाऱ्याच्या कामाचा माल आहे. पण ते उचलतात म्हणून तेच लावणं गरजेचं आहे. चांगल्यापैकी येते ही. येस. आता हे वर्षभर लावता येते काय पीक? वर्षभर लावता येत नव्हतं, तसं कंपनीच्या रिकमेंडेशन प्रमाणे त्या त्या एरियाप्रमाणे त्यांनी सीझन केलेलं इथं.
म्हणजे त्या टेम्परेचरला ही व्हरायटी त्या त्या ह्याच्यावर डिपेंड आहे. पण आता लावले लोक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळी वेगळी क्लायमेटिकल कंडिशन आहे. 35 च्या पुढे चालले टेम्परेचर तर तुमच्या सेटिंगला प्रॉब्लेम येतो. हो, मग एखाद्या वेळेस आभाळ आलं काही झालं क्लायमेट बदललं तर सेटिंग होऊन बी जाते, नाहीतरी पण काही कमी होते. समजा फॉर एक्झाम्पल 2000 क्रेट निघायचे 1200 निघतील, त्यावेळेस रेट डबल झालेले असतील सगळ्या, त्याच्यामुळे चालायला असं. म्हणजे वर्षभर आपल्याला घेता येतं, फक्त त्या कालावधीनुसार वातावरणानुसार फक्त व्हरायटी चेंज करून अभ्यासपूर्व करायचं. पण येईल आता मोस्टली. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद.